जी टीमार्टी तू चाल पुढे पाचच्या भागामध्ये श्रेयस म्हणतो बाबा ही गुंतवणूक आहे कमी वेळेत जर जास्त पैसे मिळायचे असतील तर मला जास्त प्रोजेक्ट मिळवायला हवे बाबा मी आता कुठं बिझनेस ची सुरुवात केली आहे ह्या लोकांचा माझ्यावर विश्वास बसायला हवा म्हणून मी हे सगळं करतोय बाबा म्हणतात हे घड्याळ बघून लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि तुला काम देतील हा तुझा गैरसमज आहे श्रेयस तीच वेळ पंचवीस हजाराचा घड्याळ दाखवताना तीच वेळ माझा हजार रुपयाचं घड्याळ सुद्धा दाखवतो श्रेयस म्हणतो चुकताय बाबा तुम्ही हात करून म्हणतो तुमचं घड्याळ तुमची वेळ दाखवतोय माझं घड्याळ माझी वेळ दाखवतोय यावर मात्र शिल्पीलाही वाईट वाटतं हे ऐकून अश्विनीला धक्का बसतो बाबा म्हणतात उद्धटपणा मूर्खपणा आणि अहंकार हे जर सगळे एकत्र आले ना तर आदोगतीला सुरुवात होते आणि त्यालाच तुम्ही लोक प्रगती समजता त्यावर तो हसतो बोट दाखवतो म्हणतो हे सगळं तुम्ही बोलत असताना यामध्ये ना या तुमच्या मनातली माझ्याबद्दल ईर्ष्या दिसते जळता तुम्ही माझ्यावर आई उठते रागाने म्हणते श्रेयस तो म्हणतो हो आई मी जे काय आज कमवलं हो ना याला ते आयुष्यभर करता आलं नाही ना यांच्या पोटात दुखते बापासून मुलाच्या प्रगतीवर जळतात हे बाबा मोठ्याने ओरडतात श्रेयस आणि हातू चालतात शिल्पी पळते आणि श्रेयसला पकडते बाबा स्वतःला आवर घालतात उज्ज्वला म्हणते का थांबलात द्या त्याला एक ठेवून श्रेयस आश्चर्याने बघतो त्यावती म्हणते खरं तर हे आधीच करायला हवं होतं तो म्हणतो आई त्यावती म्हणते हो आजपर्यंत मी तुला कधीच काही बोलले नाही नेहमी तुला पाठीशी घातलं पण तुझ्या वडिलाबद्दल एकही अपशब्द काढला तर मी सहन करून घेणार नाही काय म्हणालास तुझा बाप तुझ्यावर जळतो अरे जळण्यासारखं का केलं काय आयुष्यात काय मिळवलं अरे म्हणायला तू दोन पुरींचा बाप आहे पण बाप काय असतो ना हे पण तुला माहित नाही बापाची लायकी काढतो खरं तर त्यांच्या पुढ्यात उभी राहायची तुझी लायकी नाहीये चालता हो माझ्या डोळ्यासमोरून चालता हो सरेश अश्विनीकडे रागाने बघतो आणि निघून जातो त्याच्या मागे शिल्पी पळते म्हणते दादा अश्विनी किचन मध्ये पळते आणि दोघांसाठी पाणी घेऊन येते आई थरथर कापतच कापातच पाणी पिते त्यानंतर घरी प्राजू येते अश्विन म्हणते संजू आणि कु तोंडाला बांधा नाहीतर नाका तोंडा धुळ जाईल प्राजू म्हणते काका बबनी ना सगळ्या सोसायटीतील मुलांना कामाला लावलं हो हो ना पण बाबांचं काही लक्ष नसतं ती म्हणती बाबा ते भानावर येतात म्हणतात हो दसऱ्याला आपण गाड्या स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो रंग काम करतो प्राजू म्हणते तो म्हटला की मी सगळं स्वच्छ करतो फक्त रावणाचं तू बघ हे असं मागं लावलं माझ्या आता काका तुम्ही सांगा रावणाची काय थीम वगैरे असते का काकू तुम्ही काहीतरी सुचवा ना आई म्हणते माझं काही डोकं चालत नाहीये प्राजू म्हणते आशू चल ना बरं झाली तू आली अश्विन म्हणते नाही ग मला यांच्या ऑफिस मध्ये पण जायचं आणि नंतर आई बाबांना घेऊन देवळात पण प्राजू गेल्यानंतर श्रेयस बाहेर येतो सगळ्यांकडे बघतो पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही तो म्हणतो आज ऑफिसमध्ये पूजा आहे अश्विनी म्हणते मी येते तो निघून जातो अश्विनी उज्ज्वलाकडे येते म्हणते आई तुम्ही कालपासून गप्प आहात आज एवढा सणाचा दिवस आहे आई हळूच अश्विनीकडे बघते तिच्या डोळ्यात पाणी असतं ती म्हणते आई तुमच्या लाल पुस्तकात मूड चांगला करायला काही तोडगा नाहीये का उज्ज्वल म्हणते शब्दाने झालेली जखम दिसत नसली ना तरी पण ती खूप खोलवर असते अश्विनी ती भरून यायला ना त्याच्यावर कसला तोडगा असतो ना कुठला मलम काल त्यांनी त्यांचा हात थांबवला खरं तर खूप आधी त्याच्या मीच कांसळ फडकवायला हवं होतं बाबा म्हणतात अगं शांत हो ती म्हणते कसं होऊ तुमचा अपमान झालेला मला अजिबात सहन होत नाही बाबा स्माइल करून म्हणतात आज दसऱ्याला माझा खूप मोठा गैरसमज दूर झालाय मला असं वाटत होतं की तू माझ्यापेक्षा तुझ्या लेखावर जास्त प्रेम करते अश्विनी स्माईल करते उज्ज्वला म्हणते तुमच्या सुनेमध्ये मा आणि माझ्यामध्ये मा एक गोष्ट सारखी आहे कोणतीही आहे आमच्या दोघींचंही स्वतःच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट मात्र शिल्पीला लागते बाबा म्हणतात अश्विनी उशीर होईल जा तू ती गेल्यानंतर बाबा उजव्याला जवळ येतात आणि तिला जवळ घेतात इकडे पूजा झाल्यानंतर अश्विन म्हणते छान झाली नाही पूजा आई बाबांना बोलवायला हवं होतं तो म्हणतो बोलवायला कशाला हवं त्यांना माहिती आहे ना इकडे पूजा आहे त्यांच्या समोरच निघालो ना आपण ती म्हणते हो पण मोठे येत ना ते त्यांच्या आशीर्वादाची आपल्याला गरज आहे ना तो म्हणतो आशीर्वाद देण्याची खात्री असती तर नक्की बोलवलं असतं ती निघून जाते आणि श्रेयश एका ठिकाणी फोन करतो फोन ठेवल्यानंतर म्हणतो अरे वा डायरेक्ट मीटिंग चला आजचा दिवस छान झाला खुर्चीला टेकत म्हणतो डन मिस्टर श्रेस वाघमारे इकडे मंदिरामध्ये बाबा म्हणतात त्याला वाटतं की मीच सगळं चांगलं करतो पण त्याला हे कळत नाही की सगळं तुझ्यामुळं होतंय ती स्माइल करते म्हणते नाही बाबा जे काही होतं ना ते गणूमुळे आज छान सणाचा सा दिवस आहे आणि मंदिरातही आपण तेच बोलतोय बाबा म्हणतात सण चांगला होऊ दे पण अश्विनी विषय बदलणं तुला छान जमतंय ती म्हणते नाही बाबा यांचा स्वभाव तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्या वतीने मी माफी मागते जेवढा त्रास तुम्हाला होतो ना तेवढा त्यांना ते ते पण होतोय आणि त्यांचा सगळ्यात जास्त प्रेम तुम्हा दोघांवर आहे आई म्हणते नवऱ्याची बाजू सांभाळून घेते अश्विनी जाते बाबा म्हणतात खरंच श्रेयसनी मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असेल म्हणून अश्विनी सारखी बायको मिळाली त्याला इकडे बनसा साहेब श्रेयसच्या ऑफिस मध्ये येतात तेव्हा तो म्हणतो सर आपने क्यू दिक्कत की ते म्हणतात फिलहाल मेरे पास आदमी नाहीये इसलिए मैने उस दिन पूछा था बाबीजी क्या मेरा ऑफिस जॉईन कर सकती है कुछ सोचा उस बारे में श्रेयस मुंत ओ सर तुम्हें कुटे ग्यू बसला अश्विनी ये सब नहीं कर सकती श्रेय जी भाभी जी क्या कर सकती है इसका अंदाज नहीं है आपको एक बुजुर्ग होने के कारण आपको एक बात बताता हूँ हर चमकीली चीज हीरा नहीं होती और हर काला टुकड़ा पत्थर नहीं होता हम ना बिजनेस में ये बात बहुत मानते हैं और वो है लेडी लक भाभी जी को आपके साथ रखिए घर सगड़े एक मेकाल सोना देता मोयू मनते बाबा कुठे तेवड़ा श्रेयस है तो शिल्पी म्हणते अरे दादा काय हे तू आला आणि डायरेक्ट आतमध्ये गेला बरं एनिवे सोनं घे आणि सोन्यासारखा राहा तो म्हणतो हे घे तुला पण घे शिल्पी मुद्दाम त्याच्या हाताला हात लावून बघते घड्याळ आहे की नाही ते आणि म्हणते अरे दादा घेतलं ना घड्याळ मग आज घालायचं ना अश्विनी म्हणते संजू चल मामाला सोनं दे कू चल बाबांना सोनं दे सगळे सोनं देतात आणि खाली जातात अश्विनी म्हणते आहो आणि खुणवते की आई बाबांच्या पायापाडा तो बाबांना सोनं देतून म्हणतो बाबा नमस्कार करतो बाबा म्हणतात सुखीरा तू आईलाही सोनं देतो बाबा म्हणतात अश्विनी आम्ही खाली जाऊन येतो ती म्हणते अहो खाली येत ना ती म्हणते चला श्रेयस म्हणतो थांब तुला एक गुड न्यूज द्यायची तो म्हणतो मला अजून एक डील मिळायची यावेळेस मात्र तिला राग येतो ती म्हणते एवढी आनंदाची बातमी होते मग सगळ्यांसमोर का नाही सांगितली श्रेयस म्हणतो बोलतात का माझ्याशी नीट तेव्हा ती म्हणते अहो त्यांना आनंदच झाला असता तो म्हणतो त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर नाही वाटत ती म्हणते तुमच्या चेहऱ्याकडे बघून तरी कुठं वाटतं मुळात तुम्हाला तुमची चूकच कबूल करायची नाहीये श्रेष म्हणतो तुम्हाला कुणालाच माझा आनंद सहन होत नाही हे सगळं त्या घड्याळ्यामुळे झालं ते घड्याळच फोडतो आणि देतो त्यांच्या हातात ती ओरडते काय होणार याने तुम्हाला वाटतं सगळं संपेल संपणार नाही अजून प्रॉब्लेम वाढतील खर तर माणसाकडून चूक झाल्यानंतर त्यांनी तीन गोष्टी शिकायच्या तुम्णा। असतात एक तर स्वतःची चूक कबूल करायची दुसरी म्हणजे त्यामधून शिकवण घ्यायची आणि तिसरी चूक म्हणजे असं परत होणार नाही याची काळजी घ्यायची तुम् म्हणतो आता तू पण मला लेक्चर दे ती म्हणते मी लेक्चर नाही देत समोरचा माणूस चूक आहे की बरोबर हे बघण्यापेक्षा आपली चूक कबूल करायची ज्या माणसाच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली ना त्या माणसाला काही दिसेनास होतं आणि तुमचंही नेमकी तेच झालंय कळतं का तुम्हाला समजलं ती खाली जाते कु म्हणते आई अहंकार खूप मोठा असतो का ग तिसरे एसकडं बघते म्हणते हो कु अहंकारामुळे अजून आगून जन्माला येतात आणि ते रसातळाला नेतात प्राजी म्हणते म्हणून हे अवगुणाचं प्रतीक म्हणून हा रावण आपण उभा केलाय प्राजू बरंच काही समजून सांगते आणि म्हणते अश्विनी आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलं की यावर्षी रावणाचं दहन तू करणार आहेस हे मात्र शिल्पीला सहन होत नाही अश्विनी पुढे जाते तिच्या मागे श्रेयस उभा राहतो ती हातात धनुष्य बाण घेते तेवढ्यात पांडे येतो आणि त्याला काडी लावतो श्रेयस आणि शिल्पी तिच्याकडे बघतात ती, ती बरोबर रावणाच्या पोटात बाण मारते आणि सगळा रावण पेट घेतो अश्विनी म्हणते एका आगीच्या बाण्याने हा लाकडी रावंत जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दाडला त्याचं काय श्रेयस तिच्याकडे बघतो तेव्हा ती म्हणते त्याला कुणी बाहेरून मारत नाही त्याला आपण आपलंच मारायचं असतं हे ऐकून मात्र शिल्पीचं तोंडही वाकडं होतं ती बरंच काही श्रेयसला उद्देशून सांगत असते तर तुम्हाला काय वाटतं आता तरी अश्विनीने स्वाभिमानाने वागायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद